वळवली गावात येत्या काळात अनेक विकासाची कामे होणार असल्याने हे गाव सुंदर आणि आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल असे मत माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केले. भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे महापालिका हद्दीतील अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून वळवली गावातील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या विकास कामाचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन झाले. पनवेल महापालिका हद्दीमध्ये भाजपच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे सुरू होत आहे. त्यानुसार वळवली गावात पनवेल महापालिकेच्या माध्यमातून मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून या कामाचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेवक हरेश केणी, महादेव मध्ये माजी सरपंच शशिकांत शेळके, भाजप नेते कृष्णा चौधरी, वॉर्ड अध्यक्ष सचिन चौधरी, मारुती चिखलेकर, महिला मोर्चाच्या प्रतिभा भोईर, कृष्णा पालेकर, गोवर्धन पाटील, अनंत भोईर, विजय भगत, महेश पाटील, चंद्रकांत पाटील, हरिश्चंद्र पाटील, हरिश्चंद्र चौधरी, रुपेश म्हात्रे, कचेर भोईर, माजी उपसरपंच दीपक पाटील, जगदीश उगडा, चंद्रकांत पारधी, गुरुनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. वळवली रस्त्याचं आता या इथे आत्ताच भूमिपूजन झालेलं आहे. सदर काम हे अपेक्षित होतं की जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये चालू होणं, परंतु निर्णय टेंडर प्रक्रिया याच्यामध्ये जो उशीर झाला त्याच्यामुळे या कामाला मग सांगता तो उशीर त्याच्यामुळे मे महिना लागला आणि मे महिन्याच्या तोंडावरती जर काम जर करायला गेलो तर पावसाची भीती होती आणि म्हणूनच हे पावसाच्या भीतीमुळे हा काम चालू करू शकलो नव्हतं. परंतु देर आहे पर दुरुस्त आहे ह्या उक्तीप्रमाणे या इथे आता काम चालू होत आहे आणि हे काम हे चांगल्या प्रकारे या इथे व्हावं यासाठी येथे सर्व भारतीय जनता पार्टीची सर्व कमिटी ही चांगल्या प्रकारे जागरूक आहेत. श्री सचिन चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी हे सांगता या इथं चांगल्या प्रकारे इथे लक्ष देऊन हे काम चांगल्या प्रकारे करून घेतील अशी मला अपेक्षा आहे. माननीय हरीश केणीजी यांचं या इथे नेहमीच लक्ष राहिलेलं आहे, या विभागावरती नेहमीच लक्ष राहिलेलं आहे. त्याच्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर होईल आणि अत्यंत चांगल्या प्रकारे टिकाऊ होईल अशी मला यानंतर याच्याबद्दल मला कोणतीही शंका नाही आहे. त्याच्याच बरोबरीने वळवली गावामध्ये समाज मंदिराचा विषय असेल किंवा त्याच्याचबरोबर गावामधील इतर कामांचा विषय असेल तो सुद्धा लवकरच सांगता तो सुटेल असा मला विश्वास आहे. गावातील ड्रेनेज लाईन मग ते समजा त्याच्यामध्ये सिवरेज लाईनसुद्धा वेगळी सिवरेज लाईनसुद्धा आहे त्याच्यात आणि त्याच्याचबरोबर पाण्याची टाकी, पाण्याची लाईन याचीसुद्धा कामं ही पुढील 2 महिन्यामध्ये चालू होतील असा मला इथं विश्वास आहे आणि त्याच्यामुळे इथं वळवगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या इथे कामं होऊन गाव हा एक सांगता एक अतिशय चांगलं सुंदर आणि आदर्श गाव म्हणून ओळखलं जाईल याच्यामध्ये कोणतीही मला शंका वाटत नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.